सो मित्रांनो, आज आमच्या घरी आम्ही कलर करतोय. रात्रीचे 11:30 वाजून गेलेले आहेत आणि आमच्या घराचं हॉलचं फायनली कलर कम्प्लीट झालेलं आहे आणि जाम भारी वाटतं. एकदम फिलिंग मस्त आहे. तुला कसं वाटतं? एकदम भारी वाटतंय. अण्णा वगैरे इकडे काजू प्रदू झोपलेले आहेत. तर तुम्हाला कम्प्लीट दाखवणार आहे की आम्ही आमच्या घराचं कलर कसं करतोय. सावडी तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही पनवेलला आल्यानंतर काही कामं ठरलेली असतात आणि त्यातली घरातली पण कामं असतात, काही बाहेरची कामं असतात, काही आपली ऑफिशियल कामं असतात, काही चॅनलची कामं असतात. कामं काय लागलेलीच असतात, म्हणजे माणूस काय घरी बसून नसतो. प्रत्येकाच्या हाताशी काही ना काहीतरी काम असतं आणि आम्ही तर आता घरून जॉब करतो, व्यवसाय करतो. त्यानंतर काही जणांना वाटत असेल की अरे यांना काय कामं असतील, व्हिडिओ बनवायचं बस झालं, काम संपलं, असं नाही. कामं खूप असतात. तर आज त्यातलं मी एक महत्वाचं काम काढलंय, ते म्हणजे आमच्या घराचं पेंटिंग. काय प्रज्ञेने बघा वाट लावली, भिंतींची वाट लावली बघा. आता कलर करतोय खरं आम्ही, पण एक प्रश्न पडतोय की कलर केल्यानंतर परत तो वाट लावणार नाही ना तो. प्रज्ञो आता करणार नाही ना तो? करणार, म्हणजे करणार. तिकडे बघा, मागे आलेली आहे. अण्णा आणि प्रांजू झोपले. काय झोपले? प्रांजू सकाळी लवकर गेली क्लासला, म्हणजे शाळेमध्ये. 7 स्कूल होता, कधीच झोपत नाही. आज आली, बॅग ठेवली, लगेच झोप आली तिला मागे. आणि मागे आले खेळायला, बघतो ते प्रांजू झोपलेली. सो आता मी चाललेलो आहे कुठे? आता मी चाललेलो आहे मार्केटमध्ये, जिकडे मला पेंट आणायचं आहे. कुठलं पेंट मारायचं आहे काय ते पण डिसाईड करणार आहोत. त्या साईडला बघा, ही एक आमची भिंत आहे ना हॉल मधली, ही रेड मरून कलरचे एकदम असं आहे. एकदम रेड ना बोलते ना, थोडासा मरून टाईप असा कलर आहे. तर ह्या भिंतीचा कलर आम्हाला चेंज करायचा. हा वॉलपेपर खूप जुना आहे आमचा लावलेला, तर तो वॉलपेपर कदाचित आपण काढायचा की ठेवायचा ते पण डिसाईड नाही झालंय. ते करू आणि एक वेगळा लुक पण येईल चांगला, कारण घराला पेंट केला की घराचा लुक पूर्ण चेंज होतो. आणि किचनमध्ये पण कलर करायचा. मागच्या वेळेस आम्ही कलर करायचा 2 वर्ष 1.5 वर्ष होऊन गेलं, तर आम्हाला कलर करायचा होता दिवाळीमध्ये, पण टाइमच नाही मिळाला. वर्षा थोडे त्यावेळेस आजारी पडली होती, बरोबर. स्वतः निघतोय मी मार्केटमध्ये, जिकडून पेंट घेऊन येतोय आणि नंतर मग काम चालू होणार आहे. तसा हा पूर्ण कम्प्लीट ब्लॉग असणार आहे. सो आता स्टार्ट होतोय ब्लॉग. मी इथं जाऊन, दुपारचं कडक ऊन पडलंय आणि या भर कडक ऊनात मी चाललोय आता बाजारात. आमच्याकडे शिवा कॉम्प्लेक्स आहे, त्या साईडला भरपूर पेंटचे दुकान आहेत. एवढी गरमी वाढले की विचारू नका. कडक ऊन 12 वाजले बरोबर. कलरच्या दुकानात जायच्या अगोदर एक महत्वाचं माझं काम होतं, ते या पोस्टामध्ये आपले काही मसाल्याचे कुरिअर असतात. सो ते कुरिअर कसे काही सिटीच्या बाहेर असतात, म्हणजे खेडोपाड्यातले पण असतात. त्यांना कुरिअर कुठून करायचं? कारण प्रोफेशनल कुरिअरचे तिकडे काही सगळ्याकडे काही बँचेस नाही आहेत. मग आम्ही काय करतो, इकडे पोस्टातून कुरिअर करत असतो. तर तुम्हाला मसाला हवा असेल खेडोपाडी, कुठे, ऑल ओव्हर महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर, ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण पोस्टाने सुद्धा कुरिअर करतो. तर तिथून ऑर्डर तुम्ही देऊ शकता. आता जस्ट मध्ये इथे काम झालेलं आहे, इथून चाललं इकडून जवळ पाठीमागेच. आता हे न्यू पनवेलचं मोठं एक पोस्ट ऑफिस आहे, खूप जुनं आहे आणि मोठं आहे. आता इथून मी चाललो आहे बाजूला, असं इकडे शिवा कॉम्प्लेक्स आहे तिकडे चाललो आहे, गणेश मार्केटच्या इकडे. चला पटापट जाऊया, म्हणजे कामं बघा अशी कामं असतात आपली. त्या साईडला इकडे पाठीमागे गणेश मार्केट आहे आणि हा असा रस्ता आहे जो पुढे गेलो की आपल्याला HDFC सर्कल आणि या साईडला पाठीमागे गेलो ना की अदई सर्कल. तर इकडे हे असे शॉप आहेत, पेंटचे भरपूर सारे शॉप आहेत. तर या शॉपमध्ये मी चाललो आहे इकडे. इकडे असे भरपूर पूर्ण पेंटची शॉप आहेत मोठ्या मोठ्या. तिकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे पेंटना लागणारे वस्तू खरेदी करता येतात. चला जाऊया. पेंट दिखाव ना, रॉयल पेंटची रॉयल. हा सगळे ना सगळं. इकडे बघा, हे रॉयलचे शेड आहेत. आम्ही यावेळेस सर्च करत होतो, बोललो कुठला कलर मारायचा, त्यामध्ये डिसाईड केलंय. वर्षा बोलली की या टाईप आपल्याला कलर लावायचा यावेळेस. सो त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला डार्क पासून लाईट पर्यंत असे सगळे शेड मिळतात आणि कलरचे व्हरायटी बघा. हे रॉयल पेंट मध्ये तुम्हाला असे मिळतील. और कोणसे पेंट में एक शेड यूज कर सकते हैं? सब में बनता है. रॉयल में भी बनता है, डिस्टेंबर में बनता है. हाँ डिस्टेंबर ला बनता है, खाली उसमें स्टेनर बनना चाहिए ना उसमें. तर मग हे मी बघा, आता आम्ही चूज करतो ना, तर रॉयल पेंटसाठी तर यातला कलर आम्ही चूज करतो. सो इकडे भरपूर सारे एकाच कलरमध्ये भरपूर सारे शेड आहेत, त्यातला मी फायनल करते. हा बघा कुठे गेला, ए वाला देतो, ए वाला 9728. हे देखो 9728. तिकडे बघा, 5-4 लिटरचा डब्बा आहे तो. या 4 लिटरच्या डब्याची बेस कलर जो मेन असतो व्हाईट कलर, त्याची 2150 रुपये प्राईस आहे 4 लिटरची. 1 लिटर आणि नंतर 4 लिटर असा येतो, पुढे मग 10 लिटर वगैरे असा असणार.
पण नंतर मग आता याच्यामध्ये आपण कलर कुठला चूज करतो, याच्यामध्ये डार्क कलर असेल तर त्याची प्राइस वाढते. आता हे स्ट्रेनर आहे तिकडे रेडीमेड कितना 2550 म्हणजे जवळजवळ 400 पड गया ना उसपे. ठीक आहे बना दो. इकडे बघा हा कोड याच्यामध्ये टाकलाय आणि याच्यामध्ये कलर बनतोय. तिकडे बघा हे सगळं कॉम्प्युटराईज झालेलं आहे. इकडे कोड नंबर टाकतात आणि आपला हा बेस कलर, हे बेस आहे ना असा बेस असतो आणि वरून पेंट पडेल बघा आता ऑटोमॅटिक डायरेक्ट तो कलर बनेल. आता व्हाईट पडला, चार कलर पडतात ना बघा. हा बघा एकदम ग्रीन कलर पडतोय, ब्लू पडला, आता येलो थोडा पडला, झाला मिक्स. आता हे हलवणार पूर्ण, त्याच्यावरती झाकण लावलं बघा मिक्स करणार. दोन मिनिट मी होगे ना फिनिश बघा कलर आता कसा बनला असेल. हे बघा जादू ना हे टेक्नॉलॉजी कुठपर्यंत गेले बघा. आता हा मी ऍक्च्युअली 4 लिटर घेणार होतो, फर्स्ट लास्ट वगैरे एका भिंतीला मारायचा फक्त, तर हा कलर घेतलाय आणि बाकी हे बेस कलरचे आहेत ते हे घेतलेत. पण बेस कलर मी पुरा व्हाईट नाही आता कसं ऑफ व्हाईट आता क्या बेस बेस कलर मी ठीक आहे त्यामध्ये पण उसमें भी ऑफ व्हाईट मिलाना पडेगा ना, ऑफ व्हाईट मिलाना पडेगा. सो आता इकडे बघा हा रेनड्रॉप मध्ये ऑफ व्हाईट कलर मध्ये मी हा चूज केलाय. L143 हा कोड आहे याचा आणि रॉयल पेंटचे हे शेड आहे सगळे. सो हा तिन्ही बनवा म्हणजे 1, 2, 3, 4 लिटर झाले आपले. इकडे आपलं पेंट घेऊन झालंय, बाकी सगळं सामान घेतलंय, प्रायमर पण घेतलंय, ब्रश घेतलेत, रोलर घेतलाय, एक घासायचा पेपर घेतलाय, भरपूर सारे शेड येतात. हे पण पॅटर्न मस्त वाटत 3D टाईपमध्ये. हे स्टेन्सिल बघा हे पण चांगलं आहे, याच्यामध्ये आपल्याला बेस कलर आणि आउटर कलर करायची गरज नाही, एकाच कलरमध्ये आपण स्टेन्सिल करू शकतो. बाकी त्या कलरसाठी टेक्स्चरसाठी आपल्याला स्टेन्स बेस आणि आउटर कलर दोन्ही करायला लागतात. व्हरायटीज खूप आहेत, आपण छान वाटतं एक. चला घरी जाऊया आता, पहिलं पोहोचूया घरी नंतर बघू पुढचं पुढे. दुपारचे जेवणाची पण वेळ झाले, वाजले आता 2, निघालो तर घरातून 1:30 वाजता, कामं करत करत तिकडे पोहोचलो, आता चाललोय घरी. उचुंब्यातली ही उसाची गाडी काकांची इथली बघा, इकडे अननस लिंबू आणि उसाचा रस. घरी आलो मित्रांनो, आता दुपारी आहे ना, आल्यानंतर जरा जेवण केलं कारण दमलेलो, जरा जेवण झाल्यानंतर रेस्ट केला थोडासा आम्ही आणि संध्याकाळची वेळ तिकडे बघा अन्ना बसलाय. आमचं जरा चेंज झालंय सगळं, हा सोफा इकडे शिफ्ट केलाय, तिकडे कलर करायचा ना इकडे बघा वर्षा. तर अंजू प्रज्ञू चायची वेळ झाली आणि सोबत आहे बिस्किट. प्रज्ञू चाय प्यायला बोलाव, चाय प्यायला या, बोल चाय प्यायला या. मेन म्हणजे काय काम आहे ह्या भिंतीचं, लय काम आहे कारण ह्या भिंतीचा कलर काढायचा आपल्याला, तर त्याची भरपूर प्रोसेस आहे, पूर्ण घासावं लागणार ते, नंतर मग त्याच्यावरती पुट्टी प्रायमर पुट्टी करून नंतर मग थांबून परत मग पेंट करावं लागणार. वेळ खूप जाणार, एवढा वेळ जाणार की विचार. तर आज आम्ही कलर करतोय ना हे आम्हीच करतोय, कारण आतापर्यंत आम्ही जे कलर केलेत ना घराला ते आम्हीच केलेले आहेत, कारण काही जण घराला कलर बाहेरून ऑर्डर देतात ना करायला. आम्ही पद्धतीनेच करतो आमच्या पद्धतीने, कारण मला त्यातलं थोडंसं नॉलेज आहे, अगोदर त्या फील्डमध्ये होतो मी, त्याप्रमाणे घरी पण तसं करायचा प्रयत्न करतो, त्याने पैसे पण वाचतात आणि काम चालू करायचं लगेच. साईडला बघताय हा आहे रॉयल पेंटसाठी, कुठल्याही पेंटसाठी तुम्हाला अगोदर एक प्रायमर मारावा लागतो, तर हा एक प्रायमर आणलाय. म्हणजे प्रायमरने काय होतं, आपल्या भिंतीवरती नवीन कलर मारताना तो कलर त्याच्या अगोदरच्या कलरची शेड येत नाही त्यावरती, काही काही ठिकाणी असे वाटतात ना पॅचेस दिसतात ना, तर ते दिसत नाही. आता हा कलर आहे ना याचे पॅचेस आपण स्क्रब केल्यानंतर वरती नवीन कलरवरती दिसू शकतात. ते हे जर प्रायमर लावलं चांगला, 2 कोट काही लोक 2 कोट कमीत कमी करतातच, त्यानंतर करायचं असतं. पेंटची पेंटिंग करण्याची प्रोसेस एवढी मोठी आहे ना, 7 कोट कमीत कमी लागतात एका भिंतीवरती, जर तुम्हाला कमीत कमी 5-6 वर्ष 7 वर्ष जर पेंट टिकवायचं असेल. पण आपण काय नॉर्मल करतो 1-2 कोट मध्ये 3 कोट मध्ये होऊन जाईल.
सात कोट लागतात. सो आता मी कलर चेक करतोय कुठला आला नाही तो. मला तर माहिती आहे, तुम्हाला दाखवलंच आहे. वर्षा आणि प्रांजू प्रतुला बघायचं आहे, अन्नाला बघायचं कुठला कलर आला नाही तो. पकडा खाली जाम. कलर कसा आहे? कलर एक नंबर आहे. मस्त आहे ना? मस्त कलर आहे. आपल्या कसा वाटला? एक नंबर आहे ना? गावच्या घराच्या बाहेरच्या भिंतीला काय याचा कोड असतो रे? लय शेड येतात त्यामध्ये. एवढे शेड येतात ना दुनियाभरचे शेड असतात त्यात. पण तू कसं आहे? मस्त. पण आकाशी कलर सारखा आहे. मस्त आहे ना? मस्त आहे. करते द्या द्या कलर द्या. तिकडे बघा आता काम चालू करतो आम्ही. पोराने पेन्सिलनी काय करून ठेवलेलं? पोरं लहान घरात असतील ना तर घराला असं काही ना काही होतच. आपण कंट्रोल नाही करू शकत. किती दोन ना किती बोलणार काय मुद्दा पण करत राहतो. जाड आहे ना? मजबूत असतो जात नाही. ऑर्डर म्हणून असं करत हे काम करा. एवढा नाचतोय कलर जात नाही. विचार करा कलर किती पक्का आहे. अजिबात आला नाही कलर. हा कलरला एकच उपाय म्हणजे आपल्याला पुट्टी लावा लागत होती. म्हणजे व्हाईट कलरचा. व्हाईट कलरची पुट्टी असते. जिल्हा पुट्टी. अच्छा प्रभू, ते बस तू शांत खाली पडशील तू. आणि इकडे येते हे पुट्टी. बघूया काही पुट्टी करायला आणखी आणायला लागेल. बनवायचे ना तर पुट्टीने पीओपी मिक्स करायचे. मिक्स करायचे पाणी झालं ना. आता घेऊन येतो हे पहिलं वरून मारायचं वाटतो त्या भिंतीला. आपल्याला मला टाणा लागला आणखी. या साईडला बघता येतात पुट्टी मारून घेतलेली आहे. एकदम अत्ती पण नाही मारले, नॉर्मल मारलेली आहे. सुकल्यानंतर पूर्ण व्हाईट दिसणार भिंत. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण घासून पुट्टीपरने घासून चांगले आपल्याला लेवल करायचे. त्या भिंतीतच खास मेहनत करावी लागणार आहे, कारण नंतर बाकीच्या मेहनत एवढ्या बाकीच्या भिंतीवरती मेहनत करायची गरज नाही. आपण मारलेली पुट्टी आहे ना ऑलमोस्ट सुकले, म्हणजे 2 तास जास्त झाले असतील. 2-2.5 तास जास्त झाले. थोडे सुकले. आता आपण या पेपरने घासून घेऊया, म्हणजे लेवल करून घ्यायची. म्हणजे काय कुठे वर खाली ज्या लागलेली असते ना पुट्टीतली लेवल होते. मला याची एलर्जी असं म्हणजे अंगातून हे तुरीच्या गावावरून आणलेल्या त्या घुगऱ्या. थोड्याशा मीठ टाकून घुगऱ्या बोलतात. दाणे खूप चविष्ट असतात कारण उकडलेत. मी आता वर्षाने उकडून काढलेत आणि आपण हे आज थोडस खाऊया. मग काय आणले आजीने दिले ना आपल्याला ते ना. हात धुले. हात धुले तू. हात धुले होतो. हात धुले का कशा झाल्या प्रांजू? छान आहेत ना? या तुरीच्या शेंगा. तुरीची शेंगा नाही, तुरीचे नाणे खायला. घुगरे खायला खाऊन घ्या. थोडं गावाकडचे फेमस आहेत. खूप फेमस आहेत. इकडे आहे हे प्राइमर. मिक्स करतोय पाण्यामध्ये. इकडे हा पाण्यामध्ये मिक्स करू शकतो. तर आमच्याकडे हा जुना डबा होता पेंटचा अगोदरचा, त्याच्यामध्ये अर्धा डबा तरी मी खाली करतो. हे तुम्हाला सांगितलंच आहे, एक चांगला वरती नवीन पेंट बसण्यासाठी प्राइमरची खूप गरज असते. मला हे काम करायचं आवडतं. मला तसं वाटत होतं ना की समजा आपलं युट्यूब नसतं ना आणि जॉब पण नसता तर मी इंटेरियरचं काम केलं असतं आणि चालू पण केलं होतं. जज द्यालावरती वगैरे थोडस केलं होतं. पण नंतर मग काय आपलं इकडे कुठेतरी एकच काम चांगलं काम करू शकतो ना आपण. 10 ठिकाणी नाही काय करू शकत. घट्ट असतं का हे? ते घट्ट असत. थोडं पाणी मिक्स करायचं एवढं ठेवायचं ते. मग नंतर ह्याच्यावरती कलर मारायचा. ह्याच्यावरती नंतर कलर मारायचा. बघा आता पेंट चालू केलंय, म्हणजे प्रायमर. ह्याला सुकायला लागेल ना? हा याला सुकायला टाइम लागेल. 2 तास तरी लागतील. डायरेक्ट रोडाने पण करू शकतो. फटाफट होतो रोडाने. सुकलं ना पूर्ण एकदा लेवल दिसेल. मग रोडाने फटाफट होईल. आज घरी पेंटिंगचं काम होते त्याच्यामुळे आज जमणार बघणार हे जरा आज मेहनत जास्त करत आहे. त्याच्यामुळे मी आज घरीच काहीतरी स्पेशल बनवणार आहे. तर आज
स्पेशल जेवणामध्ये काय ते तुम्हाला दाखवते. आता मी काय बनवते ते बनवते. आता मम्मी काय झाला अभ्यास? आता झाला. प्रज्ञ पण इकडे आता बसलोय आंघोळ वगैरे घेऊन. हाय का प्रज्ञ? हाय. बसलाय फ्रेश होऊन आणि मी इकडे आज बनवते. हे बघा ह्याने चिकन आणलं होतं दुपारी, त्याला मी मॅरिनेशन करून फ्रीज मध्ये ठेवलं होतं. आता त्याचं बनवते. चांगलं मस्त झालंय ते दही वगैरे लावून मॅरिनेशन करून ठेवलेलं. आणि इकडे कांदा शॉर्टकट मध्ये करणार आहे मी, जास्त काय घालणार नाही आहे. कांदा आणि टेस्ट पत्ता मध्येच ते चिकन बनवलं. इकडे बघताय स्टीलच्या कढईमध्ये बनवते आज मी चिकन. तेल घालून येते. दोन तीन टेस्ट पत्ता आहे. आलं लसणाचं पेस्ट हळद घालते. ठेवून हरभरे तिखट मस्त घातला. थोडासा गरम मसाला घालते. थोडासा धणा पाव. बिना वाटण्याचं हे चिकन असणार आहे. वाटण मी आज अजिबात वापरत नाही याच्यामध्ये. कधी कधी आम्ही असं बनवतो कांद्यामध्ये. फायनली आपलं चिकन आता आपण आतमध्ये घालून घेऊया. पाणी अजिबात घालायचं नाही याच्यामध्ये. सुकं चिकन घालते. घालावून झालं आहे मस्त विधी. आता ह्याच्यावरती आपण झापण मारून ठेवूया 5-10 मिनटं तरी. मारून पूर्ण भिंतीला मारून झालेलं आहे. दरवाजाच्या साईडची भिंत आहे ती. इकडे सुरुवात केली. मस्त बसतोय पण. मस्त बसतोय छान. आणि सुकतोय पण लगेच ना. हा सुकतो लगेच सुकतो. हा तिकडे साबण सुकला तेव्हा मस्त कलर बसणार. अरे हा पूर्ण व्हाईट दिसायला लागला. भाऊ पण आले जाता कलर करायला. तर भाऊ कामावर नसतो, आमचा कलर बाकीच होता. ते भाऊ पण बोलले मी पण करतो. कलर आपला ह्या भिंतीला लागणार आहे. छान वाटत. तुझे बकरे आले. बस बस आता अर्धा घ्या. अर्धा घ्या आणि सटासट मारून घ्या. फायनली आपला मेन कलर लागलेला आहे. आता मस्त वाटते कलर एकदम. आता लगेच होऊन जायचं. त्यासाठी भाऊ पण करते. मंडळी रात्रीचे 11:30 वाजून गेलेले आहेत. आमचं अजून कलरिंगचं काम चालूच आहे. या साईडला बघा ऑलमोस्ट झालंय. अण्णा एक फायनल टचअप करतोय. आणि आता या पेंटवरती पण आणखीन एक आम्हाला गेटअप आणायचा आहे. तो याच्यावरती जे स्टेन्सिल असतात ना ते ठेवून त्याच्यावरती व्हाईट आपला ऑफ व्हाईट कलर मारला ना इकडे, त्याचेच आम्ही स्टेन्सिल कलर करणार आहोत. तर तो मग अशी तुम्ही बघितलं असेल मी जेव्हा परचेस केलं तेव्हा त्याच्या मस्त फ्लॉवर सारखं आहे. खूप मस्त वाटतं ते. आणि आता पेंट झाल्यामुळे आमच्या घराला नवीन लुक आलाय. काही म्हणा घरी पेंट केलं ना की एकदम भारी वाटतं. तुला कसं वाटतं? एकदम पॉझिटिव्ह वाटतं एकदम सगळं. असं नवीन घर केलं सारखं, नवीन घर झालं सारखं कसं वाटतं? एकदम फिलिंग भारी आहे. आणि आवाज पण घुमतोय मस्त आहे की. आणि रात्रीची वेळ आहे आणि आपल्या घरातल्या हा शिफ्ट झालेलो तसं फिलिंग आहे. आणि मस्त वाटतं. तुम्ही पण घरी कधी करत असाल त्यावेळेस तुम्हाला कसं वाटत की मजा येते नवीन कलर करताना. खास करून असे कलर आपण दिवाळीत करतो परंतु असं काही नाही, कधी करू शकतो. फक्त पावसात हे कलर आपण टाळतो कारण त्यावेळेस पाणी असतं, सिपेज असतं आणि सुकत नाही भिंती वगैरे कलर. त्याच्यामुळे पावसातून टाळायचं. पण ह्यावेळेस उन्हाळ्यात सगळ्यात बेस्ट असतं कारण कडक ऊन असतं आणि पेंट चांगलं सुकतं पण मस्त वेगळी. तर ते कॉर्नरला बघा थोडस तिकडे टचअप झाला होता. आम्हाला तिकडे व्हाईट कलर मारायचा आहे नंतर. आणि इकडे आम्ही पूर्ण मास्किंग टेप लावले असे त्यामुळे ती काढले की प्रॉपर लेवलमध्ये दिसणार.
आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये वर्षाने खास करून स्पेशल आमच्यासाठी काय बनवले बघा, चिकन सुक्का बनवलाय कांद्यातला, कलर वरून ते एक नंबर दिसतंय आणि घमघमाट मस्त सुटलेला आहे. डाळ आहे, भात आहे, चपाती आहे. सो इकडे अन्न आहे. वर्षा खास करून थांबली होती, आम्ही जेवू तेव्हाच जेवणार म्हणून. वाव मस्त, एक नंबर आहे. शिजलाय पण छान. सो आम्ही आणलेलं हे स्टेन्सिल ते सक्सेसफुल नाही झालंय. आम्ही ट्राय करत होतो वरती तर तिकडे खराब झालं. ते नाही बस ते चेक केलं, ते खाली ट्राय केलं, ब्रश ने केलंय. त्याच्या अगोदर आम्ही रोलर ने केलं होतं. नाही बस ते फिनिशिंग येत नाही. फिनिशिंग येत नाही. प्रॉब्लेम काय माहितीये का, प्रॉब्लेम काय माहितीये का, हे आपण एका ठिकाणी मारू एक चांगलं बसेल, पण बाकीचे तीन चार खराब झाले तर अख्खी भिंत खराब. त्याच्यामुळे आम्ही याच्यात रिस्क घेत नाही. तसं ठेवतोय कामाला गावी बिल कधी कामाला येतो. 250 रुपयाचं एक आहे, महाग आहे खूप. फक्त हे प्लास्टिक कलर करता करताय. काल इकडे हॉल मधलं सगळं कम्प्लीट झालं कलर करून, आणि किचन च राहिलं होतं बाकी. किचन च राहिलं, किचन च सकाळी उठून तिकडे चालू केलं. चालू केलं फक्त आणि हे राहिलं. आता इकडे प्रांजू पण घेतलं नाही ब्रश कलर करायला. प्रांजू जमतोय का? प्रांजू झाडू काढतो तू? हा. सिलिंगचा कलर आता केस पण खराब झाले. ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलंय काम तिकडे. त्या अडचणी तिथे ना आमचं जिथे ऐकले ना आमचं इन्व्हर्टर आहे तिकडे जास्त अडचण होती. तिकडे मळायला प्रॉब्लेम होत होता. आता फायनली होणार आहे आंघोळ वगैरे करायची नंतर. आणि घरात एकदम रिफ्रेश वाटतं, एकदम नवीन कलर झाला ना की एकदम नवीन घर वाटतं. सो फायनली कलर कम्प्लीट झालेला आहे. आज सेकंड दुसऱ्या दिवशी पण आम्ही क्लिनिंग आणि पूर्ण फिनिशिंगचं काम आहे ते केलेलं आहे. पाठीमागे बघताय बॅकग्राऊंडला कशा प्रकारचा आपला कलर वाटतोय. हा हॉल मधला कलर आहे असा एका भिंतीला केलेला. प्रांजल पर्यंत बसले तिकडे बघा. आणि किचनचं पण काम झालेलं आहे. अन्नाची हेल्प झाली आम्हाला. आम्ही एकत्र सगळेजण मिळून हा कलर केला घराचा. स्वतः हा व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही खास करून दाखवलं आमच्या घरी मी कसा कलर केला. आता एक लाईट भेटली, दुसरी लाईट भेटवतो तुम्हाला दाखवतो. अजून उजेड किती येईल बघा. सो कलर कम्प्लीट झालेला आहे. आणि मेन म्हणजे या कलरसाठी खूप मेहनत घेतली आपण. प्रत्येक जण आपण मेहनत करत असतो आणि घरात मेहनत केली ना की त्या मेहनतीला पण रंग येतो. फिनिशिंग मस्त वाटते. तुम्हाला आमच्या हा घराचा कलर कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला पूर्ण त्याचे कोड वगैरे शेअर केले. तुम्ही सुद्धा तो कलर मारू शकतात. रॉयल पेंट आहे, थोडासा महाग येतो परंतु हा टिकतो पण चांगला, वॉटरप्रूफ असतो. आणि याच्यामध्ये जरी मुलांनी लिहिली तर ते पुसता येतं, पण थोडासा करत तो डल होतो पण पुसता येतं. तर ते आम्ही केलेलं आहे आणि कम्प्लीट झालेला आहे हा घराचा कलर. छान वाटतं आता. आणि तुम्हाला एक शेवटी सांगावायला आवडेल की आम्ही कमीत कमी आता हे घराचा कलर आम्ही करून काहीतरी पैसे आम्ही सेव्ह केलेले आहे. हे जर काम आपण बाहेर दिलं असतं तर 10-15 हजार रुपये आरामात गेले असते. कारण काय, 3500 रुपये तर आमचा खर्च फक्त मटेरियलचा झाला आणि लेबर पकडून तर आरामात गेले असते. कारण याच्यामध्ये लेबरचं जास्त कॉस्ट असतं. ते लोक पर स्क्वेअर फीट या पेंटिंगचा चार्ज लागतात. म्हणजे समजा आता रॉयल पेंट आहे तो जवळजवळ 50-60 रुपये, 50 रुपये पण असेल स्क्वेअर फीट. म्हणजे विचार करा डायरेक्ट किती होईल वर्टिकलाय. आणि पेंटिंगमध्ये खूप मार्जिन असतं. जर कोणी बिझनेस करत असेल त्यांना माहिती असेल पेंटिंग मध्ये खूप मार्जिन आहे. म्हणजे एखादा व्यवसाय करू इच्छित असेल तर पेंटर बनू शकतो तो. खूप छान आहे आणि ते कॉन्सेप्ट पण छान आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज येतात, खूप सारे पॅटर्न्स येतात आणि खूप सारा स्कोप पण आहे याच्यामध्ये. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या कम्प्लीट घराचा? वर्षा कसा वाटला तुला कलर? छान ना. पण तुला आवडला? पण तुला आवडलं का? आवडलं का? शांत बसलं तुम्हाला. आता आयपीएलच्या मॅच पण सुद्धा हा व्हिडिओ आजच शूट केलाय, आजच एडिट केलाय आणि आज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडले असल्या जरूर लाईक करा. तुमच्या आवडते मित्रांना नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांना भेटू पुन्हा कुठल्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत कॅपरेटर सी, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या. बाय 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 बाय.